नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी लॉटरी लागलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा लाडकी बहिणींसाठी केलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंबंधी संपूर्ण माहिती बघणार आहोत। ज्या महिलांना पैसे मिळाले नाही, त्या महिलांना पैसे कधी मिळणार ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। लाडक्या बहिणींना लागणार लॉटरी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। तर यामध्ये बघितलं तर लाडकी बहीण योजना कोणीही बंद पाडू शकणार नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित माहितीच्या मेळाव्यात बोलताना आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली आहे। चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर करताना त्यांनी पुन्हा एकदा विरोधकावर जोरदार हल्लाबोल देखील केला आहे। तसेच कोणीही लाडकी बहीण योजना बंद पाडू शकणार नाही, सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला त्यांना जोडा नक्की दाखवा, लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार असल्याची ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली। लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहणार असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। आता मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगरमध्ये आयोजित माहितीच्या मेळावा चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आणि यावेळी ते बोलत होते। त्यावेळी त्यांनी विरोधकावर जोरदार हल्लाबोल केला। गुलाबराव पाटील साहेब, आता आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे लक्ष द्या, 20 नोव्हेंबर विरोधकांच्या बुडाखालील फटाके फोडायचे आहेत असंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। 23 नोव्हेंबरला ॲटोमबॉम्ब फोडायचा आहे। चंद्रकांत पाटील बाळासाहेबांचे कटवत शिवसैनिक आहेत आणि गेल्या 2 वर्षामध्ये 5000 कोटीपेक्षा अधिक निधी त्यांना देण्यात आलेला असंही त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते। दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की आचारसंहिता संपली की डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे, कोणीही योजना बंद पाडू शकणार नाही, सावत्र भावांनी योजनेत खोडा घातला त्यांना जोडा नक्की दाखवा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले। लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटत राहणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली। लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत राहतील असंही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेले। तर अशा प्रकारे बघितलं तर डिसेंबर महिन्यांचा हप्ता आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे आणि या अगोदर जे हप्ते जर तुम्हाला मिळालेले नसतील ते सुद्धा तुम्हाला आचारसंहिता संपल्यानंतर डिसेंबरमध्ये ते पैसेसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।